हाय फ्रेंड्स, कैसे आप सभी। तो आशा करते हैं फ्रेंड्स आप सभी ठीक होंगे। आज का जो वीडियो है फ्रेंड्स, तो रिक्वेस्ट वीडियो है और ये कटिंग है, तो मैं ब्लाउज का कटिंग आप सभी को दिखाने वाली हूँ फ्रेंड्स। तो काफ़ी सारे मेरे जो सब्सक्राइबर है वो महाराष्ट्र से है, तो इस वजह से मुझे मराठी भाषा से कटिंग करने को बोली थी, तो इसलिए मैं लेके आई हूँ। तो पूरा वीडियो वॉच कीजिएगा। माप सांगते, ब्लाउज वर माप घेताना ह्या शोल्डरच्या ह्या मुंड्याच्या ह्या कट मधून ब्लाउज वर इथे 8.5 भरते, 8.5 मध्ये शिलाईला घेताना 1.5 इंच शिलाईचा म्हणजे आतल्या मार्जिनचा हा जातो, त्याच्यासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। म्हणजे 8.5 मध्ये 1.5 इंच मिळाल्यानंतर 1.25 होतं, मग 1.25 आपण घेणार आहोत, मापे घेणार आहोत। त्याच्यानंतर मागची उंची घ्यायची। हे स्टार्टिंगला ब्लाउजचे माप टाकताना पहिल्यांदा कटोरीचं म्हणजे समोरचं आत्ता घेतलेलं माप आणि बॅक साईडचं माप हे घ्यायला लागते। आता हे आहे 13 इंच, हे तयार 13 इंच आहे शोल्डर पासून पूर्ण ब्लाउज। ब्लाउज जर तुमचा चुरगळलेला असेल तर मापे घेऊ नका, मापे चुकतील। तुम्ही करताना इस्त्री करा, सरळ ब्लाउजला इस्त्री केल्यानंतर माप घ्या। मग इथून 13 इंचावर आपलं माप आहे तयार, ब्लाउज शिवलेला तयार 13 इंच। आणि मापात टाकताना आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण इथे शिलाईला 1/2 इंच जातो आणि शोल्डर मध्ये 1/2 इंच जातो। पटकन हे घेतलेले जे माप आहे, आता आपण हे पुढचं माप घेतलेलं आहे ते आपलं किती आलं होतं इथे 1/4 आलेलं। मग आपण हा ब्लाउजचा पीस अस्तरचा पीस असा ठेवायचा, जर ब्लाउज असेल पूर्ण तर ब्लाउजही असा अशी घडी करून हे आपलं हे माप आहे हे 1/4 भरलं पाहिजे। इथून हे 1/4, हे 9.5 झाले, थोडस कमी करायच। हे 1/4 आलं। त्याच्यानंतर आपली ह्याची ब्लाउजची उंची पूर्ण किती आहे 13 आहे, 13 मध्ये आपण 1 इंच मिळवायचं आहे, म्हणजे इथे घेताना मापात टाकताना 14 इंच करायचं। मग इथून आपण ह्या कटपासून इथेपर्यंत 14 इंच, इथे 14 इंच करायचा। आणि हे झालं हे आपलं मागचं माप, आणि इथूनच लगेच आपण पुढे माप घेणार आहोत, तर 1.5 इंच कमी करून 14 इंच करायचं, 14 वर रेष मारून घ्यायची। ज्या वेळेला आपल्या ब्लाउजची ही घडी जर आपली तयार 8 आहे, 8.5 आहे, जर ही तयार आपण माप टाकताना 10 पुढे गेली तर त्याच्या त्यावेळेला आपण हे शोल्डरचं माप इथे टाकताना 5.5 पुढे टाकायचं, आणि जर नसेल तर 5.5 टाकायचं। ही 5.5, इथून हा मुंडा 5.5, आणि इथून पुढच्या बाजूचा मुंडा हाही 5.5। आणि हे इकडून अशी सरळ लाईन मारून घ्यायची आपण। इथून आता आपल्याला शोल्डर हा 2.5 इंचावर घ्यायचा आहे। शोल्डर 2.5 इंचावर घेतल्यावर आपला हा मधला भाग 3 इंचाचा राहतो, तो शिवून आपला मधला भाग 2 इंचाचा राहतो, कारण इथं 1/2 इंच शिलायला जातो, हा 1/2 इंच शिलायला जातो। पुढच्या भागाला आपण 4.5 ठेवणार आहोत। इथून घेताना पण परत आपल्याला 2.5 इंच घ्यायचंय, ही लाईन आपण रेष वळून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मागचा गळा घेताना ब्लाउजचा माप ब्लाउज ठेवून आपण मागचा गळा मेजर करताना इथून शोल्डर पासून इथे ठेवल्यानंतर आपली ही जी लाईन असेल ही आता ह्यांचा 8.5 गळा आहे, हा 8.5 गळा हाही तसा इथे टाकायचा, मापट टाकायचा। आणि इथून 2.5 इंचावर तुम्हाला गळा जसा हवा असेल तसं तुम्ही परत अजून 1/2 इंच 1/2 इंच वाढवू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मागचा गळा ब्रॉड हवा असेल तर तुम्ही 1/2 इंच 1/2 इंच 1 इंच वाढवू शकता, जर तुम्हाला ब्रॉड गळा हवा असेल, काही गळे काढायचे असतील तर। मागचा ही मागची बाजू आहे, ही पुढची बाजू आहे। मागच्या बाजूमध्ये घेताना आपण मागच्या मुंड्याचा हा जो कट आहे, हा जो कट असतो हा आपण 1.5 इंचाचा ठेवणार आहोत मागच्या बाजूला। मागे ठेवताना 1.5 इंचाचा ठेवायचा, पुढे ठेवताना 1 इंचाचा ठेवायचा, पुढच्या बाजूला 1 इंचाचा ठेवायचा, हा आपण असा जोडून घ्यायचा। पुढच्या बाजूचा असा जोडून घ्यायचा, आणि पुढच्या बाजूचा कटोरीचं माप टाकताना हा आता या शोल्डर मधून या मुंड्यातून हा 2.5 इंचावर आपला हा
राउंड शेप आला पाहिजे। मग इथून या कोनातून आपल्याला इथे अडीच वर माप टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपली ही कटोरी ब्लाउज वर आपण माप घेतो आहोत। जर मनाने काढायचे झाले तर आपण 4 साडेचारची ठेवू शकतो, पण आता ह्यांचा ब्लाउज आहे तर ह्यांचा ब्लाउज आहे 4.5 इंचा। आपण 4.5 एक पाव इंच इकडे तिकडे झालं तर काहीही फरक पडत नाही। मग आपण इथे टाकताना आता 5 चा टाकायचा आणि ह्या ह्याच्यातून आपण असा गळा अंदाजे, म्हणजे शक्यतो पुढचा गळा 5 चा असा हाचा असतो, आपण अंदाजे टाकून इथून हा शेप जोडून घ्यायचा। तो 5 पर्यंत आला पाहिजे आणि आपण हे कटिंग करून घ्यायचं। आधी मागचा गळा हा कापून घ्यायचा आहे, पुढचा गळा, आणि नंतर डायरेक्ट कटिंग करून आपण मागचा भाग वेगळा करून घ्यायचा आहे। या असे 1/2 इंच आपल्याला आत घ्यायचंय, 1/2 इंच कटिंग करून आपण आतल्या बाजूला घेणार आहोत। आता आपण आधी ती स्लीव्हची कटिंग करून घेणार आहोत। स्लीव्ह म्हणजे बाजू बाह्या, बाह्याचं माप घेताना ब्लाउजचा एक बाजू पकडून टेपने या काटाला ठेवून शोल्डर पर्यंत मापायचा आहे। हा ह्यांचा 4.5 इंचा स्लीव्ह आहे, म्हणजे 4.5 इंचाची स्लीव्ह आहे ह्यांची, बाजू 4.5 इंची आहे। तर आपण मापात घेताना ह्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे 4.5 इंच घ्यायचे आपला, कारण आपलं इथं 1/2 इंच शिलायला जातं, इकडे 1/2 इंच शिलायला जातं। ही घडी 4 पदरी करून घेतलेली आहे, पण जी बंद बाजू आहे ती बंद बाजू आपल्याकडे ठेवायची। ह्या बाजूने अशी कटिंग करायची नाही, आपल्याला ही अशी कटिंग करायची, ही बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आणि इकडून आपल्याला 4.5 इंच माप टाकायचं आहे। इकडून 4.5 इंच हे आपण स्ट्रेट कट करून, स्ट्रेट कटिंग पण तुम्ही करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट मापही टाकू शकता। तुम्हाला स्ट्रेट कट करायचं असेल स्ट्रेट कट करा, नाही तर माप टाकू। इथे घेताना 3 इंच आपल्याला आत घ्यायचं आहे, 3 इंचावर आपल्याला माप टाकायचं आहे आणि 3 इंचापासून आपल्याला या कटपर्यंत जोडायचं आहे। आता आपल्याला स्लीव्हचा आकार द्यायचा आहे, जो आपल्याला इथे 4.5 इंच मागचा बाजू काढायचा आहे आणि हा झाला आपला पुढचा बाजू। तर मागच्या बाजूला आपण 4.5 इंच जास्त ठेवायचा आहे। इथून आपली फिटिंग असते, इथून अंदाजे आपण 4.5 इंच, अंदाजे म्हणजे तुम्ही माप टाका, मला आहे म्हणून मी टाकते 4.5 इंच इथे, तर आपण 4.5 इंचावर इथे जास्तीचा भाग घ्यायचा आहे मागच्या बाजूचा आणि आपण स्लीव्ह कटिंग करून घ्यायची आहे। ही पुढची बाजू आपण फिटिंग जरा असते आपले ब्लाउजला, त्यामुळे हा कट करून घ्यायचा भाग आणि इथे कट लावायचा, कारण आपण मध्यभागापासून आपण स्लीव्ह जोडतो, त्यासाठी आपण इथे कट मारून घेतलेला आहे। आता ही झाली आपली मागची बाजू आणि ही झाली आपली पुढची बाजू जी आपण कट करून घ्यायची आहे। आता आपण ही पुढची बाजू कट करून घेऊया। आपल्याला पेपरवर काढायची आहे, इतर कटिंग आपल्या ह्याच्यावर एवढा चुकण्याचा संबंध नसतो, पण कटोरी जर नाही बसली तर ब्लाउज व्यवस्थित बसत नाही। आपण कटोरी व्यवस्थित कापायची आहे, त्यासाठी आपण अस्तरवर न कापता पेपरवर कापणार आहोत। आता आपण इथे एक चौकोन काढून घेऊया, साधारणपणे एक चौकोन अंदाजे आपल्याला इथे काढायचा आहे, पण तो चौकोनच काटकोनातच असला पाहिजे, म्हणजे 90-90 अंशाचाच आपल्याला हा काटकोन असला पाहिजे। आपण इथे 2.25 वर टक्स मारून घेऊया
हा सवा दोन वर आपला टक्स राहील, इथे सवा दोन वर आणि इथे सवा दोन वर हा आपला टक्स झाला। त्याच्यानंतर आपल्या ब्लाउज वर कटोरीचं माप बघायचं किती आहे। मी ब्लाउज नसेल तर माप कसे घ्यायची लिहून पेपरवर आणि नंतर कटिंग कसे करायचे ह्याचाही व्हिडिओ टाकणार आहे, तेही तुम्हाला नंतर सांगते। पण आता आपलं ब्लाउज वर चाललंय माप, आपण कटोरी मापायची आहे, ह्याच्यावर कटोरी मापून घ्यायची आहे। तर कटोरीचा हा जॉईंटचा भाग इथून आपल्याला ह्या शोल्डर लाईनपर्यंत, ह्या बाजूनी कटोरी ही पट्टी आपली एक्स्ट्रा असते त्यामुळे ह्या बाजूचा माप घ्यायचं नाही। ज्या बाजूला आपण हुक लूक लावतो ना त्या बाजूचा माप आपल्याला घ्यायचं नाही आहे। ज्या बाजूला हुक आपला संपतो ना, हुकाचा बाजू असते ना, म्हणजे ज्या पट्टीला आपण हुक लावलेला असतो। आता आपण ह्या कटोरीचं माप घेत आहे, तर कटोरीचं माप आपण ह्या लाईनिंगपासून इथेपर्यंत घ्यायचं आहे आणि आतल्या लुकाच्या पट्टीचे आपल्याला माप घ्यायचं नाही। म्हणजे ज्या लुक पट्टीला कटोरी जोडलेली आहे त्या पट्टीला आपण करायचं नाही आहे। ज्या पट्टीला आपली हुक जोडलेली आहे, ज्या आपली वरची बाजू असते त्या बाजूचं आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे। तर आपण कटोरी ह्या जॉईंटपासून आपलं जिथं एंड होतो तिथेपर्यंत ह्यांचा पाच, म्हणजे अंदाजे पाचला एक लाईन कमी आहे सेंटीमीटरमध्ये, पण आपण पाचची कटोरी ठेवणार आहोत। मग पाचची कटोरी घेताना आपल्याला इकडे आता आपण हा जो टक्सचा माप टाकलेला आहे त्या टक्सच्या मापावरून आपल्याला इथे पावणे तीनवर हा डॉट करून घ्यायचा आहे आणि या डॉटला हे माप आपल्याला टक्सचं जोडायचं आहे आणि इथून आपल्याला हे स्ट्रेट घ्यायचं आहे। इथून आपण हा पट्टीचा जो अंतर आहे ना, तो पट्टीचा अंतर आपण इथे वाढवलेला आहे या अंतरपासून, म्हणजे जवळपास या अंतरवर आपल्याला हे माप आपण हे टाकलेले, पण हे घेताना तिरकस घ्यायचं आहे आपल्याला, हे असंच घ्यायचंय। म्हणजे आपण जे पावणे तीनवर हे माप टाकले असं राजकू यहां से निकाल मेरे, आपण हे आता पावणे तीनवर माप घेतलेलं आहे, ते पावणे तीनचं डॉट इथे आणायचं। ह्या पट्टीचं अंतर फक्त आपल्याला ठेवून इथे डॉट करायचं आहे, पण इथे असं नाही करायचं आपल्याला, म्हणजे हा डॉट आपल्याला तिरका नाही घ्यायचा, हा लाईन आपल्याला, ही लाईन आपल्याला स्ट्रेट काढायची आहे, त्यामुळे आपल्याला इथे सव्वा तीनवर स्ट्रेट लाईन काढायची आहे। पेपर तिरका करून हे माप ठेवून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला कटोरीचा आकार समजेल, असा आपण आकार ठेवून घ्यायचा आहे। आणि साधारणपणे ह्या पॉइंटपासून आपल्याला इथे गळ्याला 3 इंचापर्यंत खून करून घेऊन ही कटोरी आपल्याला इथे जोडायची। हे टोक इथे आलं पाहिजे असं आणि हा पण 3 इंचावर आपल्याला हा आकार काढून घ्यायचा आहे कटोरीचा। ही आपली कटोरी तयार झालेली आहे, ह्याचा आपण गळ्याचा आकार देऊन द्यायचा घेऊन, आपण हा गळ्याचा आकार असा काढून घ्यायचा आहे, असा हा शेप द्यायचा आहे आपल्याला। तुम्ही हा नंतर ऍडजस्ट पण करू शकता, तुम्ही 1/2 इंच 1/4 इंच खाली घेऊ शकता गळा जसा असेल तसा, पण या हा पॉइंट ठेवताना आपण काढताना कटोरीला 3 इंचाचा काढायचा आहे। जास्त काढला गेला आणि आपला जर गळा पुढचा जास्त झाला तर ते आपल्याला प्रॉब्लेमदायक होईल। आता आपण ही पेपरची कटोरी कापून घ्यायची आहे जशी आहे तशी, कुठेही न चुकता, नाहीतर आपली कटोरी ब्लाउज शिवताना चुकेल, म्हणून ही कटोरी न चुकवता आपण कापून घ्यायची आहे पेपरवर। यहाँ पे चपटा हो गया ना काढलेली, इथे डबल कापड घेऊन असं आपण ही कटोरी ठेवून घ्यायची आहे अशी। त्याच्यानंतर आपल्याला जशी आहे तशी कटोरी काढण्यासाठी आपण चॉकच्या अशा खुणा करायच्या आहेत, खडूच्या ह्या खुणा करून घ्यायच्या आहेत। पेपरवरून कापडाकडे चॉक वळत आणायचा आहे। आता हा पेपर काढून घेतल्यावर आपल्याला हा कटोरीचं माप आहे तसा
ह्याच्यावर कापडावर उमटलेला आहे, तर आपण ही कटोरी कापून घेऊया आहे तशी। घेऊयात क्रॉस पट्टी कापायसाठी। क्रॉस पट्टी म्हणजे काय मी तुम्हाला दाखवते ब्लाउज मध्ये, ज्याला आपण कमर पट्टी फिटिंग पट्टी म्हणू शकतो। ही झाली आपली क्रॉस पट्टी, ही क्रॉस असल्यामुळे ह्याला आपण मराठीमध्ये क्रॉस पट्टी म्हणतो। मग ह्याचं माप जे असतं आपलं, हे ठेवताना आपण जास्त ठेवतो आणि हे माप ठेवताना आपण कमी ठेवतो। मग आपण हे घेताना फिटिंगला 4 घ्यायचं आत्ता माप टाकताना, आणि ह्याचं घेताना कमी कमी घ्यायचं, ह्याच्यापेक्षा 1/2 इंच हे 3.5 घ्यायचं, म्हणजे 1/2 इंच कमी करून 3.5 करायचं। तर आता हे माप आपण आत्ता घ्यायचं कमरला घेताना, कमरचं माप घेऊया ह्यांच्या ब्लाऊजवरून। 6.5 इंच आहे, 6.5 मध्ये आपण 1.5 इंच मिळवणार आहोत, तर आपलं 8 इंच होते। मग आपण 8 इंच क्रॉस पट्टी काढूया 8 इंचाची। मग 8 इंचावर आपण मार्क करून घ्यायचंय, आणि इथे टाकताना आपल्याला 4 इंच टाकायचं आहे, आणि इथे टाकताना आपल्याला 3.5 टाकायचं आहे, आणि ही क्रॉस पट्टी आपल्याला क्रॉसमध्ये इथे जॉईंट करायचं आहे। आता ही 3.5 असल्यामुळे इथे आल्यावर आपल्याला हे क्रॉस करायचं आहे। भाभी मी अंदाज असे का, आता आपण क्रॉस पट्टी कटिंग करून घेतोय।